श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। तर येत्या 18 एप्रिलला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे। आपण सर्वांनी स्वामी महाराजांचा प्रकट दिन खूप उत्सवात साजरा केला। तर आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी 18 एप्रिलला आहे। तर 29 ते 18 एप्रिल या दिवसांमध्ये कोणती सेवा करायला पाहिजे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे की जी सेवा केल्यामुळे तुमच्या इच्छा तर पूर्ण होतीलच, तसेच मन देखील प्रसन्न राहील आणि घरात सकारात्मक ऊर्जा देखील संचारेल। चला तर बघूया। तर पहिली गोष्ट आहे स्वामी महाराजांच्या नामाचा जप। तर आपण श्री स्वामी समर्थ हा नामाचा जप करायचा आहे। आपण रोज 11 माळी जप देखील करू शकता, पण तुम्हाला जर शक्यच नसेल तर तुम्हाला जमेल तसे तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा जप चालूच ठेवायचा आहे। आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत। आपण रोज 21 अध्याय वाचू शकता, आणि जर तुम्हाला जमलेच नाही तर तुम्ही रोज 1-1 अध्याय देखील वाचू शकता। म्हणजे तुमचे 21 अध्याय पण वाचून होईल आणि तुमचं पारायण देखील होईल। आणि जर तुम्ही रोज 21 अध्याय वाचले तर तुमचं 21 दिवसाचं पारायण देखील पूर्ण होईल। आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे 11 वेळा तारक मंत्र। तर तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे। स्वामी महाराजांच्या तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे। तुम्ही रोज सकाळी स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे। तुम्ही शक्यतो या गोष्टी ब्रह्ममुहूर्तावरतीच करा, म्हणजे तुमचे बाकीचे देखील कामे आवरतील। पण 29 ते 18 तारखेपर्यंत या गोष्टी तुम्ही नक्कीच करा, कारण की या 21 दिवसांमध्ये तुमचं पारायण पूर्ण वाचून पण होईल आणि तुम्हाला त्याचे फळ देखील मिळेल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।